तर गाईज वेलकम टू अय न्यू व्लॉग. एवढ्या दिवसानंतर माझा व्लॉग येतोय. तर ह्या व्लॉगमध्ये आजच्या व्लॉगमध्ये आम्ही चाललो आहोत गोव्याला. गोवा गोवा जेवा गोवा जेवा. गोवाला खूप मज्जा येईल गाईज. गोवाचे पण व्लॉग्स येणार. आम्ही गोव्याला चाललो संध्याकाळी. आजची ट्रेन आम्ही 5:30 निघूत. आणि तुम्हाला काय पाहिजे गोव्यावरून आम्हाला कमेंट करून सांगा. आम्ही साऊथ गोव्याला हॉटेल रिसॉर्टमध्ये राहणार आहे. आणि तुम्ही आम्हाला भेटू पण शकतात गोव्याच्या स्नो पार्कमध्ये. साऊथ गोव्याच्या स्नो पार्क तुम्हाला भेटायचं तर या तिथे. हा व्लॉग येईल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी जो व्लॉग येईल त्याच्यामध्येच. म्हणजे हा व्लॉग उद्या येईल ना, मग उद्याच आम्ही तिथे असणार स्नो पार्कमध्ये. उद्या किंवा परवा सांगेल मी तुम्हाला, कधी पोस्ट टाकेल मी यूट्यूबवर. तुम्ही भेटायला या मला. या आता आम्ही भेटतो डायरेक्ट ट्रेनमध्ये. आणि मी ट्रेनमध्ये रात्रभर व्लॉग करणार आहे. आणि आता मी झोपतोय. फक्त एक प्रॉब्लेम आहे यार, मागच्या वेळेसारखं बसमध्ये सगळे लोक झोपलेले असतील ना, तर मला व्हॉइस ओव्हर करावा लागेल. हीच प्रॉब्लेम आहे. गाईज आपण सारे आतल्या निघायचं आहे ठाण्याच्या ट्रेनला. आणि आता हे सामान पॅक करतो आहेत आम्ही. आता 8 आले आहेत, 7:45 वाजले आहेत. हे सामान, नवीन आणलेलं सामान, कपडे आणि साबण आम्ही पॅक करतो आहेत नवीन बॅगमध्ये. गाईज बाग आणि हे नवीन कपडे आणि हे नवीन साबणं जे की मी पहिल्यांदा बघतो. तर गाईज साबणमध्ये डेटॉल आणलं आहे साबण. हे माहीत नाही काय आहे. हे विक्सच्या गोळ्या आणलेत. आणि हे शॅम्पू आणलेत जे की तिथे भेटतील, पण आम्ही एक्स्ट्रा आणून ठेवले बीचसाठी. हे सनस्क्रीम आणली आहे, सनस्क्रीम आणले, सॅनिटायझर आणले, मास्क आणले कारण तिथे कोरोना आहे. आणि फेस वॉश पण आणलं आहे. एवढं सामान आणलं आहे. आणि ह्याच्यामध्ये माझी हॅट आहे, ह्याच्यामध्ये मम्माचे चप्पल आहेत, ह्याच्यामध्ये कपडे. गाईज हे बघा, 10:30 वी हॅव टू लिव फ्रॉम होम. गाईज 10:30 आमची ती वाली ट्रेन आहे. गाईज आम्हाला निघायचं तर 8:30 आहे. तर आता आम्ही पितो आहेत कॉफी, कारण आता आम्हाला निघायचं आहे. आणि म्हणून आम्ही कॉफी पितो आहेत, कारण रात्री आम्ही करणार आहोत शूट. तर बघा गाईज माझी कॉफी अरे तिकडून अशी पडली का? पडली ना मैया, तुझं आणि माझं काही खरं नाही. हे मी सांगेल दीदीनेच तोडलं. तूच तोडलंस. माझी कॉफी का घेतली? तर गाईज तुम्ही बोलत असते मी चष्मा का घातलाय, तर बोला लागलाय चष्मा दीदी सारखा. तर गाईज आता आम्ही निघालो आहे. तर आम्ही रिक्षा पकडतो स्टेशन साठी. तर ठाण्याला पोचल्यावर म्हणजे ट्रेनमध्ये भेटतो तुम्हाला. ठाण्याला चालले मग ठाणे म्हणून आमची ट्रेन आहे. तर गाईज आमची गाडी 1:00 रात्रीच्या. आणि आता आम्ही ठाण्याच्या ट्रेनमध्ये बसलो आहे, कारण आमची गाडी ठाण्यामध्ये गेली. आमची गोवाची गाडी. तर गाईज हा व्लॉग मी इथे सेंड करतो. बाय बाय, आम्ही उद्या पोहोचू गोव्याला.